कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाचं एम पी एस सीचं अपडेट आलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे आता महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही ही पॉझिटिव्ह घेणार आहेत का निगेटिव्ह किंवा खुशखबर आहे का काही विद्यार्थ्यांसाठी जे अभ्यास करता त्यांच्यासाठी ही काही अंशाने एक टेन्शनची पण गोष्ट असू शकते पण विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला घोषणा काय झाली त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे बघा सुरुवातीला कसं जी एम पी एस सी परीक्षा घेत होतं लेखी परीक्षा त्याच्यामध्ये एकशे तीन एकशे तीन एवढे परीक्षामधून मार्क कट केले जायचे होते की जे की निगेटिव्ह मार्किंग आपण जर बनायच म्हणजे तीन प्रश्न चुकले तर त्याच्याबद्दल एक मार्क एक मार्क कट केला जात होता म्हणजे तीन प्रश्नासाठी एक मार्क असंच कट केला जायचा पण आता काय झालेलं आहे तर एक चा एक चार म्हणजे बघा आता तुम्हाला दिलं असेल की पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस टक्के किंवा एकशे चार मार्क कट केले जातील म्हणजे चार प्रश्न जर तुमचे चुकले तर त्याच्यामध्ये एक मार्क कट केला जाईल चार प्रश्न मागे एक प्रश्न चुकेल किंवा एक प्रश्न जर चुकला तर पंचवीस एकशे चार पॉइंट असं म्हणजे किंवा आपण म्हणत थे, म्हणत नाही का झिरो पॉईंट टू फाईव्ह अशा पर्सेंटेजमध्ये तुमचे काय झालेले असतील ते मार्क्स कट केले जातील त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अजून एक आता ही खुशखबर कशी म्हणली जातील बघा जे विद्यार्थी गोळ्या मारतात जे विद्यार्थी ढगात गोळ्या मारून खूप सारे प्रश्न सोडवतात त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे की बाबा चार प्रश्न जेव्हा चुकतील तेव्हा एक मार्क कट होईल पहिलं कसं तीन प्रश्न जरी चुकले तरी एक मार्क कट करायचा त्याच्यामुळे आता काय होईल तुम्ही जर गोळ्या मारल्या ढगामध्ये गोळ्या मारल्या तरी चालतील पण काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला रिस्क फॅक्टर पण भरपूर आहे जर तुम्ही जास्तीत जास्त या आ, मार्क कमी करत गेलात तर याच्यामध्ये कट ऑफ वाढण्याच्या चान्सेस जास्त आहेत कारण बघा जास्तीत जास्त विद्यार्थी आता अटेम्प्ट देण्याचे प्रयत्न जास्त करतील आता तुम्हाला एक खुशखबर मी सांगितली की तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही अटेम्प्ट करणार आहात ही जर पहिली खुशखबर आहे आता तर त्याचा ड्रॉबॅक काय असू शकतो तुम्हाला मी आता आत्ताच फ्युचर तुम्हाला मी सांगतो कारण राजेश मिशे सर काहीतरी विचार करूनच बोलत असतील याच्यामुळे तुम्हाला ते आता आत्ताच तुम्हाला ही गोष्ट कळणार नाही जेव्हा तुमचे कट ऑफ लागतील त्यावेळेस तुम्हाला हे आता नक्कीच अंदाज येईल की सरांनी राजेश मिशे सरांनी तेव्हा सांगितलं तर की अरे बाबा कट ऑफ याच्यामुळे वाढणार आहेत आता कसं वाढणार आहेत बघा बघा काय होणार आहे आता विद्यार्थी आता बघा पहिल्यांदे पहिल्या वेळेस काय करायचं थोडं कमी अटेम्प्ट करायचे म्हणजे बघा जेव्हा तीन प्रश्न चुकले तर एक मार्ग कट करायचा पण आता काय झालं चार प्रश्न जेव्हा चुकतील तेव्हा एक मार्क कट व्हायला म्हणजे विद्यार्थी आता रिस्क जास्त घेण्याचा प्रयत्न करतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी काय करतील प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतील जेवढे जास्त विद्यार्थी प्रश्न सोडवतील तेवढं त्यांचं मार्क जास्त पडतील आणि जेवढे जास्त मार्क पडतील तसं कट ऑफ म्हणजेच आपली जी आपल्याला पुढच्या पायरी किंवा जेव्हा जायचं असते त्यावेळेस तो कट ऑफ असेल म्हणजे आता काय झाले विद्यार्थ्यांमध्ये एक अशी भावना झाली असेल की चला बाबा चार जेव्हा प्रश्न चुकतील तेव्हा एकच मार्क कटक व्हायलाय म्हणजे एक कमी मार्किंग आता तुम्हाला कट होणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे तर आता तुम्हाला वाटेल पण पुढे कट ऑफ आता नक्कीच असं वाढणार आहे तर काय काय गोष्टी झालेत तर गो, मी तुम्हाला सांगतो मी थोडक्यात सांगतो की बाबा दोन दोन हजार वीस आठ सप्टेंबर म्हणजे आजचीच ही गोष्ट आहे बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी काय पंचवीस किंवा एकशे चार एवढे गुण एकूण गुणामधून वजा कमी करण्यात येतील म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या चुकीच्या उत्तरासाठी तुम्ही काय करताल चुकीचं उत्तर दिलं तर त्याच्यासाठी एकशे चार किंवा पंचवीस टक्के एवढे गुण कमी केले जातील हा पहिला मुद्दा सांगितला त्याच्यानंतर एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा जास्त उत्तरं दिली तर आता ही खूप महत्वाची गोष्ट दुसरा पॉईंट म्हणजे नेमकं काय तुम्हाला सांगतो तु बघा काही काही विद्यार्थी असा विचार करत असतील की आपण काय करूया चारी एला पण गोल करूया बी ला पण गोल करूया सीला पण गोल करूया आणि डीला पण गोल करूया तर या सगळ्यांची आपण गोल करून बघूया म्हणजे काय होईल एक तरी प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल पण पर असं होणार नाही आता काय होणार आहे जर तुम्ही असं जर करत असाल की चारही पर्याय त्याला गोल करत असतील तर त्याच्यासाठी पण तो, तो निगेटिव्ह मार्क कन्सिडर केला जाईल त्याच्यामुळे असं पण करू नका की सगळेच उत्तर आपल्याला गोल करून यायचे आहेत त्याच्यामुळे असं रिस्क घेऊ नका तर त्याचा पण तो निगेटिव्ह मार्कच घेणार आहेत आणि त्याचे एक चे चार तुमचे आ, काय होणार आहे एकशे चार किंवा पंचवीस टक्के त्याचे गुण कमी केले जातील म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे बघा एक चुकला तर पॉईंट टू फाईव्ह एवढे मार्क कमी होतील म्हणजे सांगायचं सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चार प्रश्न जेव्हा तुमचे चुकतील तेव्हा तुमचा एक मार्क किंवा एक, एका एका प्रश्नात जेवढे मार्क असतात तेवढे ते, ते कट होतील अशा स्वरूपात तुम्हाला ते सांगता येईल म्हणजे सोप्या भाषेत आहे चार प्रश्नाचे जेव्हा तुमचे उत्तर चुकतील तेव्हा एक प्रश्नाचे तुमचे मार्क जातील तर अशा स्वरूपात सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं आणि अजून पुढचा जो आहे तर तुम्ही जर एखादा पर्याय ब्लँक सोडला म्हणजे ए बी सी डी कोणताच जर तुम्ही अटेम्प्ट दिला नाही तर तो वैद्य धरणार नाही म्हणजे त्याचा निगेटिव्ह मार्क होणार नाही म्हणजे आपल्या सगळ्याच माहिती असते की आपण ब्लँक जरी सोडला तर त्याचे मार्क कट होणार नाहीत निगेटिव्ह होणार नाहीत जर तुम्ही एखादा गोल केला आणि तो जर चुकला तरच त्याला काय होणार आहे तुमचे मार्क्स कमी होणार आहे त्याच्यामुळे थोडं व्यवस्थित अभ्यास करूनच उत्तर उत्तरं द्या कारण आता ह्या वेळेस बघा अशी जर ही पद्धत आली आहे तर तुम्हाला कट ऑफ आता ह्या वेळेस नक्कीच वाढलेला दिसेल त्याच्यामुळे कट ऑफ वाढलेला तुम्हाला दिसेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच तुम्हाला याचा नक्कीच अजून तुम्ही फायदा करून काही काही विद्यार्थी जे नवीन अभ्यासाला लागले ला असतील त्यांनी याचा फायदा पण तुम्ही करून घेऊ शकता त्याच्यामुळे अशा स्वरूपात अभ्यास करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि महत्त्वाचे तुम्हाला ते एक स्ट्रॅटर्जी सांगतो परीक्षेमध्ये बघा बघा तुमचा शंभर मार्काचा पेपर आहे बघा एक उदाहरण घ्या शंभर मार्काचा पेपर आहे शंभरपैकी पे तुम्ही जर सत्तर प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली सत म्हणजे सत्तर अटेम्प्ट केला मार्काचा सत्तर अटेम्प्ट केला आता सत्तरमधला तुमचं समजा सत्तरपैकी तुम्हाला तुमचे जर कमीत कमी साठ प्रश्न बरोबर आले बरोबर तुमचे साठ प्रश्न कारण सत्तरचे सत्तर तुमचे बरोबर येणार नाहीत मग तुमचे आले बरोबर साठ प्रश्न बरोबर आले आता साठमधून तुमचे काय झाले दहा प्रश्न चुकले बरोबर आता दहा प्रश्न चुकले तर असं आपण करू ठीक आहे आपले अठ्ठावन्न आ... प्रश्न बरोबर आले परत एकदा सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला एकदम राऊंड फिगरमध्ये न सांगता डायरेक्ट सांगतो की बाबा तुम्ही सत्तर प्रश्न सोडवले बरोबर सत्तर प्रश्न सोडवले अटेम्प्ट केले सत्तरमधले मधले तुमचे किती अठ्ठावन्न तुमचे बरोबर आले एवढा रेशो येत नाही पण तरी तुम्हाला सांगितलं की अठ्ठावन्न प्रश्न तुमचे एकदम अॅक्युरेट आले अठ्ठावन्न मध्ये आता बरोबर आले तर राहिले किती तुम्ही बारा चुकीचे सोडवले आता या बारा मार्कासाठी मार का काय होणार आहे बारा मार्कामधून आता तुमचे काय होणार आहेत कमी होणार आहेत ते म्हणजे त्याचे पंचवीस टक्के कमी होणार आहेत बघा पंचवीस टक्के कमी गेल्यानंतर काय होणार आहे बघा बारामधून बाराचे पंचवीस टक्के किती राहतात लवकर लवकर सांगा चार प्रश्नासाठी एक म्हणजे तीन तुमचे काय होणार आहे तीन मार्क याच्यातून कमी होणार आहेत बरोबर म्हणजे बाराचं काय होईल पंचवीस टक्के किती असणार आहे चो बारा म्हणजे तीन तुमचे काय होणार आहेत प्रश्नाचे तीन तुमचे मायनस मार्क होणार आहेत म्हणजे अठ्ठावन्नमधून तीन गेले किती राहिले पंचावन्न म्हणजे तुमचे पंचावन्न तुम्हाला मार्क पडणार आहेत म्हणजे तुमचं कमीत कमी सत्तर मार्काचा तुम्हाला पेपर सोडवा म्हणजे तुम्हाला पंचावन्न मार्कापर्यंत कट ऑफ तुमचा येईल आणि बघा यावेळेस तुमचा कट ऑफ आता हाय जाण्याचे चान्सेस आहे त्याच्यामुळे कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर मार्काचा पेपर कमीत कमी तुम्हाला सोडवावंच लागेल तर कमीत कमी आता तुम्हाला एक बाड्री सांगतो पासष्ट मार्काच्या खाली कोणीच पेपर सोडू नका पासष्टच्या पुढेच म्हणजे समजा एक एक्झाम्पल का शंभर मार्काचा पेपर असेल तर पासष्ट टक्के म्हणजे पासष्ट एवढा प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करायलाच पाहिजे बघा त्याच्यापेक्षा जर कमी केला तुमचा बघा त्याच्यानुसार तुम्हाला गणित पुढचं मी नंतर सांगेलच त्याच्यामुळे आज एवढं सांगायचं होतं मला की जे आयोगाचं जे नवीन सूचना आलेल्या आहे की एकच्या चार किंवा पंचवीस टक्केचं एवढं कपात होणार आहे ते तुम्हाला सांगायचं होतं तर आज एवढंच मी सांगेल नक्कीच तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल सगळ्या एम पी सी सगळ्या परीक्षेसाठी हे घोषणा झालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक लेखी परीक्षेसाठी ही पद्धत आता अवलंबली जाणार आहे त्याच्यामुळे जा तुम्ही नक्कीच याचा फायदा करून घ्या मला असं वाटतं तुमचा याचा जे विद्यार्थी माझं लेक्चर बघत असतील त्यांच्यासाठी हा फायदेशीर आहे की तुम्ही याचा फायदा करून घ्या कारण एकशे चार म्हणजे तुम्हाला जेव्हा चार चुकतील तेव्हाच तुमच्या एकाचे प्रश्नाचे चूक मार्क कट होणार आहेत म्हणजे तुम्ही अटेम्प्ट जास्तीत जास्त अटेम्प्ट करायला तुम्हाला हरकत नाही तर असं स्वरूपात फायदा करून घ्या अजून बरेच सारख्या ट्रिक्स असतात रणनीती असतात तुम्हाला ते मी सांगतच राहीन तोपर्यंत तो सगळ्यांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र